निमलष्कर माधव या प्रशालेच्या नूतन इमारत बांधकामासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या खासदार निधीतून 10 लाखाचा निधी मंजूर करून देण्यात आला आहे. यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले आहेत. हा निधी मंजूर झाल्याचे पत्र अॅडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय खोत यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र नितेश राऊत यांनी सुपूर्द केले आहे. खासदार विनायक राऊत यांनी गेल्या 29 डिसेंबरला झालेल्या स्नेहसंमेलनावेळी आश्वासन दिलं होतं आणि 2 महिन्यांच्या आतच दुसऱ्या खासदाराच्या माध्यमातून 10 लाखाचा निधी मंजूर करून दिला. तसंच आमदार वैभव नाईक यांनी वाचनालयातल्या पुस्तकांसाठी 2 लाख निधी उपलब्ध करून दिला आहे. खासदार विनायक राऊत यांनी या प्रशालेच्या प्रगतीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अरुण भोगले यांनी प्रास्ताविकातून त्यांचे जाहीर आभार मानले. यानिमित्तानं मराठी दिनाच्या शुभेच्छा देताना जान्हवी सावंत म्हणाल्या की मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी मराठी शाळा टिकून राहिल्या पाहिजेत, त्यासाठी खासदार राऊत काम करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा निधी उपलब्ध करून या प्रशालेला निधी दिला आहे. शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते. मराठी शाळांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी खासदार राऊत यांची तळमळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल नंबरवर कसा टिकून राहील याकडे खासदार राऊत साहेबांचे प्रयत्न आहेत. मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे तर मराठी शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत आणि मराठी शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत तर मराठी शाळांना जगवलं पाहिजे. हा उद्देश कुठेतरी मनात धरून स्वतः खासदार साहेब मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे जिथे गव्हर्नमेंट शाळेचं वेळ मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे घरात खायला नसलं तरी चालेल, आपल्याला इंग्रजी अक्षर कळत नसलं तरी चालेल, पण आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे ह्या ध्यासाने किंवा या वेळाने पछाडलेले पालक आज मुलांना मोठ्या मोठ्या रकमा देऊन शाळेत पाठवतात. असं असताना मुंबई सारख्या ठिकाणी मराठी शाळा चालवून म्हणजे मराठी शाळा काढून आणि ती उत्तमरित्या चालवून आज खरं तर मुंबईमध्ये आपला झेंडा प्रस्थापित करणारे खासदार साहेबांची खरं तर ती वेगळी ओळख आहे, ती कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आणि म्हणूनच स्वतः एक संस्थाचालक असल्यामुळे संस्थांच्या अडचणी, विद्यार्थ्यांना शिकवताना येणाऱ्या अडचणी आणि ज्या काही समस्या आहेत त्याचा विचार करून आज जवळजवळ 1,35,00,000 निधी इतर खासदारांचा त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आणला आणि त्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनिल देसाई साहेबांचा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये संजय राऊत साहेबांचा निधी आपण देतोय. त्यात सुद्धा आपल्या जिल्ह्यात शाळा खूप आहेत आणि बघायला गेलं तर प्रत्येक शाळेची मागणी आहे, परंतु तिथे देखील हा माझा आहे आणि तो परका आहे असा कुठलाही भाव न ठेवता ज्या शाळा गुणवत्तेत चालल्या आहेत, ज्या खरोखर संस्थाचालक मनापासून ती शाळा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण स्वतः शाळा चालवणारा माणूस हा नजरेने पारखू शकतो, त्याला लगेच कळते ही शाळा खरोखर तन्मयतेने तळमळीने चालवली जाते आहे की पोट भरण्याचं माध्यम आहे. आणि म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातल्या अशा शाळांनाच हा निधी वितरित केला आहे की ज्या शाळांमध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम संस्थाचालक मोठ्या तन्मयतेने आणि तळमळीने करत आहेत अशा शाळांना अशा शाळांचा त्यांनी स्वीकार करून त्या ठिकाणी आज आपला निधी या कार्यक्रमाला शिवसेना उपतालुका प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, महिला संघटक सौ जान्हवी सावंत, अरुण भोगले, तातू भोगले, पोई विभाग प्रमुख विजय पालव, उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण, भाऊ भोगले, अमित भोगले, सोमा घाडीगावकर, शशिकांत सरनाईक, प्रभाकर भोगले, गोपाळ भोगले, प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश मार्गी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष हिवाळेकर, कोकण 9, पोईप.